छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत पैठण पंचायत समिती कार्यालयामध्ये कार्यरत असलेले दिव्यांग शाखा अभियंता एम ए काझी यांना देण्यात आलेला क्षेत्रीय कारभार काढून घेण्यात यावा प्रहार अपंग संघटनेच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आले बांधकाम विभागामध्ये कार्यरत असलेल्या कोणत्याही दिव्यांग शाखा अभियंता क्षेत्रीय कार्यभार न देता कार्यालयीन बैठक कामकाज देण्यात यावे असे शासन परिपत्रक असताना पैठण पंचायत समिती बांधकाम कार्यालयामध्ये कार्यरत असलेले शाखा अभियंते यांनी एम ए काझी यांना बिडकिन गट गणात क्षेत्रीय कारभार देण्यात आला आहे देण्यात आलेला क्षेत्रीय कार्यभार नियमबाह्य असून दिव्यांगांवर अन्यायकारक आहे सन दोन हजार सोळाच्या दिव्यांग हक्क अधिनियम कायद्यानुसार दिव्यांगांना क्षेत्रीय साईटवर काम देण्यात येऊ नये त्यांना कार्यालयीन बैठे कामकाज देण्यात यावे असे शासन परिपत्रक आणि तरतूद असताना नियमांचे उल्लंघन करून एम ए काझी यांना मात्र बिडकिन विभागामध्ये काम देण्यात आले या आंदोलनाची दखल घेत बांधकाम विभागाचे उपअभियंता संभाजी असोले आणि सहाय्य गटविकास अधिकारी राजेश कांबळे यांनी दिव्यांग शाखा अभियंताचा कार्यभार तात्काळ काढून घेत आंदोलन करताना लेखीपत्र दिले यावेळी तालुका अध्यक्ष बाबासाहेब पठाडे शहराध्यक्ष धोंडीराम सकुंडे धम्मरत्न अंधोरीकर अब्बास शेख राधा खरात गणेश भवरे जाकीर कुरेशी यांच्यासह अनेक जण आंदोलनामध्ये सहभागी झाले होते गौतम मणकर एमसीएन न्यूज पैठण